major panel of councillors of Madgaon Municipal Council. पुल चार तारखे आमचो लास्ट दीस जो काउंसिल पांच वर्सा आमी बरे भाषेन दीस काडले मडगांवचे सगळे लोकांक बरे तरेचे एडमिनिस्ट्रेशन दिवपाचो प्रयत्न केलो आणि आज आमी तुमच्या मुखार आयल्यात की पांच वर्सांत आमी किती केले हे सांगपाक. तर पहिली चार वर्सांची टर्म म्हणजे आशिले मागीर ताजे नंतर पुजा चार्ज घेतिल्लो तेन्ना आमी दोघां तुमकां एड्रेस करतली की आमची कार्यकर्ती आमी किती केले ते. पहिली म्हणजे आमी एक मेजर आमचो अचीवमेंट म्हणजे ओपिनियन पोल स्क्वेअर जो रवींद्र भवनाच्या समोर झाला आणि मेकिंग इट मेन रूट फॉर एज अ कल्चरल एव्हेन्यू म्हणजे आम्ही थंय कार्नवाल जुलूस आणि शिगमो हे तीनही गोष्टी तीनही मेजर इव्हेंट्स कल्चरल इव्हेंट्स रिलिजियस इव्हेंट्स आम्ही थंय शिफ्ट केले. तसेच शिफ्टिंग ऑफ द चर्च फिस्ट फ्रॉम द मेन एसजीपीडीए ग्राउंड टू द एसजीपीडीए ग्राउंड मेजर पहिली ते रस्त्यार जे पण जाताले सगळी फेरी जी पण रस्त्यार बसताली ती आमची काउन्सिलान फॉर द फर्स्ट टाइम आम्ही एसजीपीडीए ग्राउंडात शिफ्ट केले. तसेच फातोर्डा ज्या ज्या कडे विजयराव सरदेसान प्रॉमिस केले थंय थंय आम्ही सिग्नला घालून ट्रॅफिकाचो बरो मॅनेजमेंट केलो सर्कल्स ल्हान करून घेतली ज्या कडेन देर इज अ फ्री मुवमेंट ऑफ द व्हेकल्स. तसेच आम्ही बाजारकरांचो डिमांड आशिल्लो की पहिली खूप एसजीपीडीए ग्राउंडाचेर एक्झिबिशन जाताले बाजारकरांचो डिमांड आशिल्लो की ही एक्झिबिशन तुम्ही कमी करा कित्याक आमच्या बिझनेसात मान बसता म्हणून. तर तांचे ऐकून आम्ही फक्त सच एक्झिबिशनां आम्ही अलाव करतली हो तांचो एक डिमांड पूर्ण केलो आणि त्याप्रमाणे सच एक्झिबिशनां एसजीपीडीए ग्राउंडाचेर करपाचो निर्णय घेतलो. तसेच दुसरी एक महत्वाची गजाल म्हणजे जे आमची चॅपल मेन रस्त्याचेर आशिल्ले गोईंग फ्रॉम कदंबा बस स्टँड टू द सिटी ते चॅपल आम्ही मडगाव म्युनिसिपालिटीचो जो पळय जागो आशिल्लो पार्किंग लॉट प्रोजेक्टा खातीर जागो दिलो आशिल्लो थंय आम्ही तांकां 700 स्क्वेअर मिटर एरिया दिवन ते चॅपल आम्ही थंय शिफ्ट केले आणि हे चॅपल शिफ्ट करतासतना आमकां त्या कम्युनिटीचो कॅथलिक कम्युनिटीचो इतलो हातभार लागलो कसलीच कॉन्ट्रोवर्सी नासतना बरे अंडरस्टँडिंगान एक एकमेका कडेन मिळून जेवन हो निर्णय घेवन ते सामके पीसफुली आणि बरे एमिकेबली ते चॅपल शिफ्ट झाले म्हाका हे खूप अभिमानाची गोष्ट असा. ते चॅपल जे पण शिफ्ट झाले तेही बी सुंदर रितीन परत बांधले गेले सो दॅट आता जर तुम्ही पळयलेत असल्यार इट बिकम्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह काइंड ऑफ अ बिल्डिंग ऑर अ स्ट्रक्चर. तसेच वाइडनिंग ऑफ द रोड फ्रॉम कलेक्ट्रेट बिल्डिंग अप टू आगाळी स्टेट इस्टॅब्लिशिंग ऑफ डोर टू डोर गार्बेज कलेक्शन सिस्टम इन मडगाव एन फातोर्डा. पहिली जाताले पण इन पॉकेट जाताले ताका एक तरेचे एक प्रॉपर स्ट्रक्चर नाशिल्लो आम्ही प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर्स हायर करून तांचे कडे आउटसोर्स करून डोर टू डोर गार्बेज कलेक्शन सिस्टम आम्ही जाग्यार घालो आणि आता तो सामको व्यवस्थित रित्या चलता आणि त्या खातीर ज्या खूप कडेन मडगांवाचे पण आम्ही येवचे पयली प्रत्येक कडेन ब्लॅक स्पॉट्स दिसताले सगळी गार्बेज अशी करून रस्त्यार लागिल्ली दिसताली ते आता जायना. डोर टू डोर गार्बेज कलेक्शनच न्ही आता जवळ जवळ 70% ऑफ द गार्बेज इज सेग्रिगेटेड आणि ही एक खूप अभिमानाची गजल आमच्या काउन्सिला खातीर की ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट वेगळी वेगळी कलेक्ट केली होता त्याप्रमाणे ती वेगळेवेगळे तरेन प्लांटाचेर होतात. मडगाव म्युनिसिपालिटी खातीर जी पण युटिलिटी व्हेकल्स असतात ज्या कॉम्पॅक्टर्स ट्रक्स रिक्षास जेसीबी एमयूव्हीज म्हाका दिसता आमच्या काउन्सिला वेळाचेर ह्या टर्माक किंवा ह्या पांच वर्सांत मॅक्झिमम नंबर्स ऑफ व्हेकल्स यूज फॉर द गार्बेज वर रिक्वायर्ड. आमची म्युनिसिपालिटी वॉज द फर्स्ट म्युनिसिपालिटी टू गिव्ह 7th पे कमिशन टू इट्स एम्प्लॉईज फर्स्ट म्युनिसिपालिटी टू गिव्ह मेडिकल हाय बेनिफिट टू इट्स एम्प्लॉईज फर्स्ट टाइम वी टूक रेझोल्युशन जे पण आमचे क्लास डी अनरेग्युलेटेड सेक्टर असा वर्कर्स असतात त्यांना कसलोच मेडिकल बेनिफिट मिळणाशिल्लो त्यांना जर असले जे पण आमचे क्लास डी वर्कर्स असतात जर त्यांना किती इंजुरी झाली ऑन ड्युटी
तसल्यार तांका 1 लाख रुपया पर्यंतचो बेनिफीट आणि इनकेस इफ देर इज एन अनफॉर्च्युनेट इव्हेंट ऑफ डेथ तसल्यार तांका 5 लाख पर्यंतचो बेनिफीट मिळचो अशे तरेन आमचे फर्स्ट टाइम ह्या काउन्सिलान तांची हिताचो विचार करून काउन्सिल रेझोल्युशन घेतला आणि एक आमचो एम्प्लॉईचो वयर चढून पडिल्लो आणि ज्याचो पाय मोडिल्लो ताका 1 लाख रुपयाचो बेनिफीट रिडीम मेळ्ळा आणि दोग जणांकूय दिला ते म्हाका खबर नाशिल्लें सो म्हाका दिसता ऑन अ ह्युमॅनिटेरियन ग्राउंड आमचे काउन्सिल वॉज द फर्स्ट काउन्सिल विच हॅज ऍक्ट सो कॉम्पॅशनेटली तशेंच जी पळय आयलंड्स आमी जेन्ना काउन्सिलाक आयली तेन्ना प्रत्येक मडगांवचे जे पळय ट्रॅफीक आयलंड आशिल्ले आणि ओपन स्पेस आशिल्लो तो इतले बुरशी रितीन मेंटेन जाल्लो आशिल्लो सगळे झाडां वाडिल्ले आशिल्ली ताका सो वी टूक डिसिजन थ्रू कॉर्पोरेट अँड बिझनेस हाऊसेस वी हॅड एन एमओयू विथ देम आणि ती गार्ड सगळे आम्ही हे ट्रॅफिक आयलंड्स व्यवस्थित रित्यान मेंटेन केली फर्स्ट टाइम द काउन्सिल रेग्युलेटेड द रेंट दॅट केम फ्रॉम द पेट्रोल पंप्स जे पळय आमचे बस स्टँडाचे पेट्रोल पंप आशिल्ले तांची एक लिगल बॅटल चालू आशिल्ले म्युनिसिपालिटी कडेन भारत पेट्रोलियमाचे स्पेशली आणि तांचो लीज अग्रिमेंट जायनाशिल्लो आणि केस कोर्टात चलताली आणि ती रगडत आशिल्ली आम्ही ज्या काउन्सिलान पुढाकार घेऊन तांचे कडेन एक आर्बिट्रेशन करून आमचे लॉयर्सांनी बसून सगळे ते जाग्यार झाले आणि गॉट अ लॉट ऑफ रेव्हेन्यू ऑलमोस्ट अप टू अबाउट 65 लाख ऑफ रेव्हेन्यू जस्ट फ्रॉम भारत पेट्रोलियम आणि तांचो रेंटय बी सगळो रिवाइज करून भरपूर त्या रेंटाक वाढ केली ज्या कडेन म्युनिसिपालिटीक भरपूर रेव्हेन्यू प्राप्त झालो फर्स्ट टाइम द काउन्सिल रिझॉल्व्ह की 25% रेझिडेन्शियल एरिया कॅन बी यूज फॉर कमर्शियल पर्पज अशें जाल्लें की खुबशे मायक्रो एंटरप्रायजीस आमचे म्हऱ्याक येताले आनी तांकां लोन मेळनाशिल्लो कित्याक ते रेझिडेन्शियल प्रिमायसिसांतल्यान काम करताले आणि तांकां लोन जो पर्यंत मेळना जो पर्यंत तांकां तांचे कडेन ट्रेड लायसन्स नासताली तर ह्या गोष्टीचो विचार करून सेल्फ हेल्प ग्रुप्स विमेन वर वर्किंग फ्रॉम होम हांचे खातीर आमी हे रेझोल्युशन घेतले आणि मागीसा खूब लोकांनी खूब बायलांनी खूब मायक्रो एंटरप्रायजीसांनी ह्या स्किमीचो फायदो घेतलो त्याच ती स्कीम करतासतना हेय काउन्सिलान एक रेझोल्युशन घेतले की जे पळय अशे तरेचे प्रिमायसीस आसा तेन्ना जर एक सेल्फ डिक्लेरेशन दिले आनी इंडेमनिटी बॉन्ड दिलो एज फार एज हेल्थ एनओसी अँड फायर एनओसी इज कन्सर्न दॅट शुड बी अँड वी ऑल्सो गॉट इट वेटेड फ्रॉम द ॲडव्होकेट सो इट वॉज अ कम्प्लीट लिगली एक्सेप्टेड अँड लिगली ओपिनियन घेऊन केल्लो असो आम्ही डॉक्युमेंट केलो आणि त्या खातीर कितलीशी ट्रेड लायसन्सां आमकां दिवपाक मेळ्ळी फर्स्ट टाइम वी एम्प्लॉयड एन ॲडव्होकेट फुल टाइम ॲडव्होकेट इन द काउन्सिल नाव हू इज अवेलेबल आणि ज्याचे सर्विसीस ज्याचे लिगल ॲडवाईस कॅन बी अवेल्ड बाय द मिडी इन द काउन्सिल फर्स्ट टाइम रिझॉल्व टू इम्प्लिमेंट ॲडव्हर्टिजमेंट पॉलिसी पयली आमी वत वत सिटी भर होर्डिंग्स दिसताले सगळे कटआउट दिसताले कोण येत वतो लायताले आपल्याले होर्डिंग्स फर्स्ट टाइम आम्ही एक ॲडव्हर्टिजमेंट पॉलिसी केली आणि स्ट्रिक्टली अवॉइडेड होर्डिंग्स अँड बॅनर्स इन मेजर पब्लिक प्लेसेस वी रिझॉल्व टू एक्वायर लँड फॉर कब्रस्तान आणि ते प्रपोजल आम्ही गव्हर्नमेंटात धाडले आणि ज्या कडेन इट वॉज टेकन टू अ लॉजिकल कन्क्लुजन बाय एक्विजिशन अँड फंड्स इअरमार्क्ड फॉर द प्रोजेक्ट लोहिया मैदानाचे ब्युटिफिकेशनाचे कम्प्लीट प्रोजेक्ट इतलो ब्युटिफुली इट वॉज डन अँड सेंड टू द गव्हर्नमेंट अँड ऑलमोस्ट ते जाताले आणि म्हाका दिसता तुम्ही सगळे विटनेस आशिले जेव्हा गव्हर्नर सुद्धा हांगा येऊन गेलो आणि ताणें म्हणले की हे जावपाकच जाय म्हणून बट सम हाव आय थिंक द प्रेझेंट डिस्पेन्सेशन वेन इट रीच द ऑफिसीस द गव्हर्नमेंट ऑफिसीस इट वॉज सॉर्ट ऑफ सबोटाज पण अजून सुद्धा ती फाईल द प्रोजेक्ट त्यांचे कडेन असा गव्हर्नमेंटा कडेन असा होपफुली इट विल सी द लाईट ऑफ द डे समटाईम फिलिंग ऑफ द एमएमसी लँड जेव्हा पण आम्हाला कळले की पीडीए सुद्धा आम्हाला मधी मधी मात्र प्रॉब्लेम करताले म्हणून त्यांचे एक्झिबिशन्स असतात त्यांना फेस्ता खातीर आमची फेस्त मधी ब्रेक जाऊची नाही कसलीच बाधा जाऊची नाही म्हणून आम्ही केटीसीच्या ऑपोजिट आमचो जो पळय पार्किंग लॉट आशिल्लो तो सगळो फील करून आमी थंय फिस्ट म्हणजे फेस्त आम्ही थंय भरून हाडले त
तसेच आम्ही इनर्ट मटेरियल वापरून जे पण पारवर्य मेडिएशना खातीर झाले ते इनर्ट मटेरियल वापरून हॉकी ग्राउंडा खातीर बी थंय सगळे फिलिंग करून काढले. ऑपोजिट जो केबीसीचे ऑपोजिट फूड कोर्ट असा त्या फूड कोर्टाचे वेंडर्सां एफडीएचे ट्रेनिंग देऊन तांका सॅनिटायज लूक कशें हाडप, तांका बरे भशेन एक बऱ्या एट्रॅक्टीव लूक कशें दिवप हें करून थंय एक प्रोपर फूड कोर्ट इन अ क्लीन मॅनर आमी इस्टॅब्लीश केलो. म्हाका दिसता ह्यो ज्यो म्हजे यादी जे जे म्हजे कार्यकर्ती जे पळय आशिल्ले ते हांवें तुमचे मुखार मांडले. म्हाका दिसता आतां पुजा प्लीज यू टेक ओवर. हांवें जस्ट 22 नोव्हेंबर 2019 घेतला. सो फर्स्ट जाले ते आमी सोनसोरो जो फॉमेंटो अंडर आशिल्लो तो म्युनिसिपालिटीन टेक ओवर केलो आनी आतां 6 ते 7 महिने जाले एमएमसी चलयता तो प्लान. फॉमेंटो जेन्ना हांवें फॉमेंटो कडच्यान घेतिल्लो तेन्ना आमकां सांगिल्लें की 1000 टन भितर आसा म्हणून गार्बेज, पूण जेन्ना आमी तो घेतलो जेन्ना सगळें चॅक केलें जाल्यार तो 4000 टन सुमार आशिल्लो आनी तो आमी हिंदुस्तान वेस्ट ट्रिटमेंट प्रायवेट लिमिटेडच्या हेल्पाच्यान सगळो क्लियर केलो, सगळे भायर काडल्यान ट्रीट करून. मागीर दुसरे जे सोनसोडो जो मेजर इश्यू आशिल्लो आनी सगळे येता वयता तो पळयताले जे कचरो सामको कसो डोंगर कसो जाल्लो तो, ते आमी बायो रेमिडिएशन स्टार्ट केले म्युनिसिपालिटी वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर श्री मायकल लोबो आनी फातोडा एमएलए मडगांव एमएलए सगळ्या स्टेटच्या अंडर आमी हे बायो रेमिडिएशन स्टार्ट केला आनी पावसा पयली 40% सुमारे आमी अर्दो केला आनी पावसा खातीर ते उरले आनी आतां स्टार्ट जाले परत. मागीर आमी 8 बेलिंग मशीन घेतली. पयली एकूच आशिल्ले सनसण्याचेर चलताले, मागीर सगळ्या कडेन गार्बेज आसतालो त्या कारणा खातीर आमी आनी 7 मशिनां घेतली आनी आख्खे फूल मडगांव शिणा फातोड्या बी सगळ्या एक एक मशीन दवरले की बेलिंग मशीन कित्याक डिसेंट्रलायज जावपा खातीर. मागीर आमी हांगा इंडस्ट्रियल इस्टेट मेसाय थंय एक आमी रेंटान प्लेस घेतला फ्रॉम आयडीसी आख्खो ड्राय वेस्ट हे करपाक, पण सध्या कोवीड येयल्याचेर आमकां कलेक्टरान लॅटर करून तो प्लेस तेंच्यांनी घेता आनी तो कोविडाचो सगळो वेस्ट आसा तो थंय वयता. पार्कींग प्रोजेक्ट जो आशिल्लो तो आमी कॉन्स्टंटली फॉलोअप करताली. सो आतां एट प्रेझेंट आमी लास्ट मिटिंगेन सुद्दां रेझोल्युशन घेतलां 3 क्रोर्स आमकां गोल्डन जुबलीचे गव्हर्मेंटा कडच्यान मेळिल्ले आनी ती आमी एफडी केली, ती आतां 5 क्रोर जाल्या आनी तितून आनी एक 3 कोटी कमी जाता त्या कारणा खातीर आमी ते 14 फायनान्सा अंडर घेवचे आनी परत टेंडर फ्लोट करपाचो म्हणून आमी ते एक रेझोल्युशन घेतला. मागीर डॉक्टर जशें सांगला ते ट्राफीक आयलँड सगळे आमी रिड्यूस केल्या तेंची सायज, आमी तो आतां एमओयू 3 वर्साचो सायन केला आनी तो आमी बिफोर फातोडा क्लब आसा तेका दिलो आसा. एमएमसीन रेझोल्युशनही घेतला बस स्टॉप करपाक लिंगा कडेन थंय तो आनी स्पॉन्सर करतलो बिफोर फातोडा आनी इवन कोलवा सर्कला कडेन जो पयली एक बस स्टँड आशिल्लो तोय आमी दिल्लो आसा, तोय सतत स्टार्ट जातले आमचे जे ऑर्डर बी ऑलरेडी मेळिल्ले आसा. मागीर अंडर डीपीसी 14 लेबर फिक्स जाले, तेंची ऑर्डरूय आमी दिली तेंकां, पण मागीर तेंचे कोणी इन्क्वायरी घातली ते आतां सध्या एमएमसीन दवरला, ते जानेवारी म्हटल्यार करता म्हणून सांगला. मागीर आमी आमची जी म्युनिसिपल लायब्ररी आसा तितून आमी भुरग्यां खातीर फ्री वायफाय दवरला आनीक मॉडल क्वेश्चन पेपर्स आसा फॉर द बेनिफीट ऑफ स्टुडंट्स प्रिपेरिंग फॉर स्टँडर्ड 10th and 12th तेय आमी थंय अवेलेबल केला. मागीर सनसड्याचेर सदां एक प्रॉब्लम आशिल्लो, जितले कमी करता तितलो चड चड वाडटा, थंय खुबशे इलिगेलिटीज चालू आशिल्ले, आख्खे हॉटेल आनी खंयचे खंयचे लोक येवन गार्बेज थंय उडयताले, ते ना जावचे म्हणून आमी सनसड्याचेर एक गेट घातल्या आनी सीसीटीव्ही कॅमेरा लायला, ते केल्याचेर कांयच तसले चलना, भितर गार्बेज आनी एक्स्ट्रा म्हणटा तो वचना. मागीर आमी म्युनिसिपालिटी थ्रू आतां हालींच एक मर्डर जाल्लो मडगांव, सो त्या कारणा खातीर आमी म्युनिसिपालिटी थ्रू आख्खे सिटीन करून मेन मेन हेजेर आमी कॅमेरा बसयला. आनी आमी आनी एक रेझोल्युशन घेतला 7 बायोड रेजिस्टर आमी ते हे करपाचे सनसणेचे सांगले 7 प्लांट घेवपाचे,
ते आम्ही रेजोल्यूशन ऑलरेडी घेतलेले असा आणि ते आम्ही आता एका सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटाक रेटर केले असा आणि आता आम्ही डीएमएकूच पावलेले असं ते की आता ऍडमिनिस्ट्रेटर अप्रूवला आणि एक आमचे मेजर काम आशिले ते बिल्डिंग पेंटिंग जे आमचं फातोडा एमएलए सुद्धा सदांच फाटीला गेलो की ते जो त्याचा पहिलीचा कलर आशिला तोच मागचो म्हणून ते सगळे आम्ही रेझोल्युशन सुद्धा घेतले की ते थ्रू म्युन्सिपल फंड करचे म्हणून बट आमचे ते एक फाटल्या दिसांनी एक हे झाले एक मॉडर्न किती तरी प्रॉब्लेम झाला त्या कारणा खातीर एक कामां भितर आशिल्ली आणि ते आता इन्क्वायरी चलता त्याच्या नंतर हातून लोक आयुक्तान आसा म्हणजे जो संसदेचे ऑपोजिट आमचं जो पण म्युनिसिपल एक्वायर्ड लँड आशिल्ले ते आम्ही थंय इलेक्ट्रिकल सबस्टेशन जावचे म्हणून ते बी रेझोल्युशन घेतलेलं आसा अँड दॅट वर्क इज इन द प्रोसेस. बबिता 5 वर्षां टाइम कमी लागला. सी त्या पार्किंग प्रोजेक्टाचे थोडे बॅकग्राऊंड सांगता. पार्किंग प्रोजेक्ट व्हॉटएव्हर मे बी द बॅकग्राऊंड नो नो पार्किंग प्रोजेक्ट वॉज पार्किंग प्रोजेक्ट नो नो आय टेल यू पार्किंग प्रोजेक्ट वॉज बेसिकली येस नो नो दोज आर व्हेरी लेजिटिमेट एक्सप्लेनेशन. पार्किंग प्रोजेक्ट डिले झालो बेसिकली बिकॉज जेव्हा पण तो त्या अमुक प्रायसा खातीर तो फ्लोट केलो नन ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही मला दिसतं एटलिस्ट 3 काय 4 फावटी टेंडर फ्लोट केलो. एक टू मनीस आयलो ताणें टेंडर घेतलो अगेन वी स्टार्टेड नेगोशिएटिंग विथ द रेट्स त्यो क्वेश्चन्स तातूंत बसनाशिल्ल्यो. शेवटी अशें जालें की नवो जीएसआर पयलींचो जो जीएसआर आसा ते म्हणजे आमकां हें कशेंच बसना आनी त्या खातीर इट जस्ट गॉट डिलेड अँड डिलेड अँड डिलेड टील द न्यू जीएसआर केम. द गव्हर्मेंट ऑल्सो हॅड नॉट नोटिफायड द न्यू जीएसआर 19 जीएसआर आशिल्लो. जेन्ना पण तो जीएसआर आयलो इमिजिएटली आमी तो फूल टेंडर डॉक्युमेंट परत धाडलो ताजे रिवर्किंग करपा खातीर. ते रिवर्किंग करून इट केम टू अबाउट 6.3 crores. सो तो रिवर्किंग करून परत येईल म्हणसर अगेन देर वर लॉट ऑफ आयटम्स देर वॉज अ ह्यूज प्रॉब्लेम बिटवीन द इलेक्ट्रिकल कॅल्क्युलेशन ऑफ द आयटम्स बिकॉज ऑफ द न्यू जीएसआर बिकॉज इलेक्ट्रिकल रेट्स वर नॉट अगेन स्पेसिफाइड इन द न्यू जीएसआर. So again the file went by and it got delayed like anything in the banking office because electrical GSR rates were not finalized and tachi yona shile to it is our 7 ka 8 mahine tya khadir purili. So in all this there was a rate escalation. So aata te sagle jaun di file parat aile and now je par amche 3 koti je par golden jubilee fund year mark tashilo to ताजे आम्ही एफ डी करून 5.44 आशिले नाव इट इज 8 crores. सो दीस वॉज द रिझन अँड ऑल हॅड इट्स लेजिटिमेट इट वॉज ऍब्सोल्युटली नो लॅप्स ऑन द पार्ट ऑफ द काउन्सिल. हाऊ कॅन यू जस्टिफाय फॉर मंथ्स अँड मंथ्स अँड इयर्स. नो सी ओनली टॉकिंग अबाउट द प्रोसेस यू आर ओनली टॉकिंग इट इज नॉट बीइंग इवन एक्झिक्युटिव. एक्झिक्युशन मे टेक अनदर 3-4 years or 5 years. How you can justify that you could not complete the process for months and months and years? Yeah, because months and months, because I think once... No, you all did not do the follow-up properly. No, no, we did not. It was basically because whatever Jaipur GSR pramane jo rates ami dilo, kuchh contractor se na shilo. I think you can go and find out the number of the times you have tendered it. When this GSR had come? When this new GSR had come? New GSR came only last year in 2019, almost somewhere in June-July. And now we are in 2020. At the end. Why it is not being completed? Yeah, because Jenna for 2019, Jenna for June-July, and that line. And market the electrical recalculation, that took a long time. By then this COVID pandemic came up, no? That's why I'm saying, was there a delay on your part to do the follow-up? It is going there and waiting for months and months. The council, see, this is exactly what I'm coming to. The council was all the time trying to do it. And for some reason, it was beyond the scope of the council and the councillors. Because, since you raised this question, I think I'll take the opportunity of saying this. So, the 74th Amendment to the Municipal Act, आणि जोपर्यंत आमकां काउन्सिलाक ऍब्सोल्यूट पॉवर मेळना टू टेक डिसिजन्स टू टेक कंट्रोल अँड टू टेक कंप्लीट चार्ज ऑफ द डिसिजन्स जोपर्यंत एक तरेच्या
अशी टेक्निकल सेक्शन असता की काउन्सिलर आणि आणि चेअरपर्सन केलंय म्हणजे डिसिजन घेऊन येईल आणि इफ द टेक्निकल सेक्शन डज नॉट फॉलो इट. नाव आय टेल यू समथिंग, टुडे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड की आमचे काउन्सिल, स्पेशली आमचे फतोर्डाचे काउन्सिलर, वी हॅव मेंटेन अ व्हेरी क्लीन रेकॉर्ड. आणि ज्यांना स्टील वी आर अवेअर की थोडे फाईल्स डिले जातात, पैसे टेक्निकल सेक्शन घ्यायला येते, इट इज नॉट, इट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ द काउन्सिल अँड द काउन्सिलर्स. जोपर्यंत 74th अमेंडमेंट आहे ना, तोपर्यंत अशाच प्रकार जातले आणि जोपर्यंत आमच्याकडे एफिशियंट टेक्निकल सेक्शन ना, त्यांना आय फील टुडे आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी ऑफ सेइंग की फाल्या जर गोवा फॉरवर्ड परत जर आले इन टू पॉवर, विच आय एम शुअर दे विल कम, our first promise would be to see that the 74th amendment comes in the council, to the act, to municipal act. You are talking about the state government. It is a part of the whole thing. Now, as both of you clarified and you gave the details of the works carried out, the list of works carried out. So, most of the works are in Fathoda constituency. Or is it that this project was delayed because it is in Madgaon constituency? Because regarding the works in Fathoda constituency, you have followed it very well and you have got it completed. But in Madgaon, or is it that because it is in Madgaon constituency, the work was not properly followed? In fact, Madgaon is not a proper question, but since you raised it, yes. There was opposition from the Madgaon councillors. Ask any of them in the Madgaon council. Parking project, पैसे घेतले किद्याक वाढल्यात आणि किती करपाक जाय. सो मेनी टाइम्स इवन वी हॅव पुट इट इन द काउन्सिल की बाबा लेट अस नेगोशिएट द रेट्स. ऑल ऑफ अस नो अँड लॉ, सम ऑफ द मारगाव काउन्सिलर्स दे आर ऑल्सो बिल्डर्स, दे ऑल्सो नो की 300 रुपयांनी तुम्हाला शिमेंटाच्या पोती आता मिळणार म्हणून. ज्यांना बाबा 300 रुपयांनी सिमेंटाची पोती मिळणार, त्यांना जे पण बिल्डर्स असतात त्यांना खबर असा, अँड देन दे आर सेइंग की बाबा लेट देम कम अहेड, वी विल सीट, वी विल इवन मेक अ कमिटी वेअर बाय वी कॅन नेगोशिएट द रेट सो दॅट द प्रोजेक्ट कम्स अप. They were the ones who were always opposing the things. Babita, 5 years down the line, you all could not even paint the building. See the state of the building. We are not talking about your estimate. We are not talking about a tender. We are not talking about your proposal made to GSUDA and government. You all could not even paint the building. Please explain why. Paint even other than the leakage, what is that? इन फॅक्ट पेंटिंग ऑफ द बिल्डिंग जी पण असा ताजी एक हिस्ट्री सांगता की आम्ही काउन्सिलान पेंटिंग ऑफ द बिल्डिंगेची जेव्हा पण प्रपोजल मांडले आणि पास पण घेतले, त्यांना द सेम टेक्निकल सेक्शन केम अँड द चीफ ऑफिसर देन टोल्ड अस की ही जी पण पेंटिंग ऑफ द बिल्डिंग असा ते फुल आम्ही हे करतात, लॉट ऑफ मेंटेनन्स वर्क इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर दिस. आणि त्या खातीर द काउन्सिल ऑल्सो रिझॉल्व अँड फॉर द फर्स्ट टाइम काउन्सिल डीड एम्पॅनलमेंट ऑफ टू आर्किटेक्ट. वन आर्किटेक्ट वॉज केतन नाशनोडकर, हु इज अ हेरिटेज आर्किटेक्ट फ्रॉम पॅनजी, केतन नाशनोडकर नेतो आय थिंक. आणि दुसरो प्रितेश बाफना म्हणून एक प्रपोजल. आणि वॉट हॅपन्ड वॉज बिकॉज देर वॉज मनी फ्रॉम द फोर्टीन फायनान्स कमिशन, द होल थिंग दे टोल्ड अस की हे सगळे आम्ही प्रपोजल एक कोरिया आणि जी सुडात धाडूया. सो लोहिया मध्ये इट वॉज सपोज टू बी डन इन 3 फेजेस. बिकॉज द बजेट वॉज गोइंग व्हेरी हाय, लिसन, बिकॉज द लॉट ऑफ, बिकॉज वॉट वी डिसाइडेड इफ वी विल ऑल्सो टेक अप द रिपेअर ऑफ द बिल्डिंग विच वॉज वेर यू रिक्वायर्ड व्हेरी एक्सपर्ट, म्हणजे ते साधी गजल you please tell Madgaon girls and Fathoda girls what was the reason why you had what was the estimated cost of painting. The estimated cost of painting itself was in ते सगळं रिपेअर कर, सिम्पल पेंटिंग पेंटिंगचा कॉस्ट वॉज अराउंड ओव्हर 15 लॅक्स ऑर समथिंग, पण रिपेअर कॉस्ट वॉज रिअली व्हेरी हाय. सी पेंटिंग जर बिल्डिंग जर लीक जायत रावली होईल, त्याची रूफ केला, त्याची सगळी ती पाण्याळा पण दिली असतात, सगळे असतात, जर ती पेंट केली आणि परत लीक झाली, तुम्हीच वयला म्हणून म्हटलं की वेअर
drainage building which requires proper attention through properly, I mean to trained personnel. Janka heritage structures karta ashe. Otherwise it is no use. Ani tatu kitlo barik sari gazali asar ki whereby it needs to be. In fact, I was the one who even approached directorate of art and culture whether some kind of assistance can be given to complete the entire building. For 5 years it did, you couldn't do anything. 5 years. 5 years. It is not 1 or 2 years. For 5 years. What should I say now? Process was on and we have tried our best. In the 5 years, responsibility could have been. Depends on us, sir. Depends on us, sir. After Sudha, you said, Poyla, depends on us, sir. But sir, to put the overall to the loop, Poyla, the set tells a loop to be followed, so very established for Banza. The set on the camera money, architects are camera money, the subway, trained workers. Even if the council had approached some of these big paint companies, they would have done it free. Just on a contract that they will publish that photograph in their used for advertisement. Go to counselors after you propose this work, all your counselors. That's what I'm telling you. We have taken the resolution. So if we have seen this. There are many thousands of resolutions taken, not only. Most of the resolutions we have taken them to a logical conclusion. But how books of technical section as well as for misleading the council, and now the file is in G Suda, you can it is lying there in G Suda. I think if you are not mistaken, your group had made a promise to carve out a separate municipality for Patoda. Where is the proposal today? Has it materialized? No, that has not been when you were a part of the, when you were presiding over. Yeah, so that is one of the things that we could not. Why? I think that was something which is at a much higher level and you could discuss it there, not on this forum. Are you satisfied on your tenure for the last 5 years development work? I am khubsho goshti amka jar absolute 74th amendment yeun jar amka absolute power dillo governmentan tasar ani khubsho goshti achieve koripak jatal. पूर्ण एड्रेस जेन्ना इतल्यो सगळ्यो गोष्टी जेन्ना पळय आमगेले येस आय एम सर्टनली सॅटिस्फायड बट कॅपेसिटी आनी खुबश्यो गोष्टी करपाचे आशिल्ल्यो थोड्यो गोष्टी ज्यो आमकां जाय आशिल्ल्यो त्यो जाले ना हातूंत खुबशीं कारणां आसात कित्याक तातूंत गव्हर्नमेंट इनवॉल्ड आसता फायनान्स इनवॉल्ड आसता आमचे टॅक्निकल सेक्शन इनवॉल्ड आसता चीफ ऑफिसराचो सपोर्ट इनवॉल्ड आसता आतां त्यो जेन्ना पळय सगळ्यो थोड्योश्यो गोष्टी खुबश्यो गोष्टी जुळून येतात थोड्योश्यो गोष्टी जुळून येनात पण ओव्हर एन अबाव आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट द काउन्सिल हॅज अचीव्ह बट युअर द गव्हर्नमेंट वॉज विथ यू फॉर नियरली 1 year अँड हाफ येस बट वी वर देअर फॉर 5 years Why is resolved totally? What exactly is the status? According to you, see, garbage, I'll tell you again. Probably आज जर तुमकां जर याद जाता असल्यार फर्स्ट टाईम परिकर आणि विजय बाब निवडून आयले तेन्ना फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स आम्ही संसदेचेर घेतिल्ले विथ द मोस्ट नोबल आणि सिन्सियर थॉट की बाबा हे प्रॉब्लेम आमकां सॉल्व करपाक जाय म्हणून सगळ्यां खातीर अँड बिकॉज इट इज द नीड ऑफ द आर ताजे नंतर परिकर फेल इल अँड प्रॉब्ली ही वॉज देअर टुडे इट वूड हॅव बीन आनिकूय ताजे बरे जाता आशिल्ले म्हणजे संसदेचे बाबतीत पूण मदीक आमकां योग्य तो गव्हर्नमेंटाचो सारको सपोर्ट मेळून आपण बायोरेमिटेशन नक्की स्टार्ट झाले जो पण डोंगर तो इतलो वाढिल्लो तो 30% 40% कमी झालो ताजे नंतर फेमेंटो कडच्यान ते आमच्या हातात घेवपाक आय थिंक एव्हरी वन इज वेल अवेअर ऑफ द लिगल बॅटल दॅट म्युनिसिपॅलिटी वेंट थ्रू टू टेक ओव्हर द This site has come to your possession for 9 months now. What have you done? It is nothing is working there inside the plant. The waste is also piling up. She has said no. Here again I will come to one thing. Here let me make it very clear that the chairperson, when I stepped down the process of fomento, which the last battle was going on. When she took over, it was there. But unfortunately, that time. Chief officer has. I would like to put the full blame on the chief officer here. I will blame the chief officer, and I think all my councillors, everybody will stand with me, including the other councillors.
किंवा ह्या चीफ ऑफिसरात कायच काम कोण होणार. इनफॅक्ट टाइम अँड ओव्हर अगेन एव्हरी टाइम इवन इन द काउन्सिल ताका आम्ही विचारताली की आमकां गिव अस अ व्हाईट पेपर ऑन व्हॉट यू आर डुईंग एज फार एज द सेंसर ऑफ प्लांट इज कन्सर्न. खंय कितें चलना कित्याक ती मशिनरी ओल्ड जाल्ली आसा तर कांय चलना. आणि वयल्यान चीफ ऑफिसर द वन हू इज नाव नॉट देर मिस्टर पंचवाडकर एंड देम ऑल्सो तर ताणें कितें केलें ताणें वयल्यान तो सॅलरीज ड्रॉ करताले सगळे स्टाफ आनी कितें करताले आनी द काउन्सील डीड नॉट इवन नो. इनफॅक्ट ही डीड नॉट टेक काउन्सील इन टू कन्सिडरेशन एट ऑल. ही डीड वॉट एव्हर ही वॉन्टेड ऑल द टायम विथ नो क्लॅरिटी एब्सोल्युटली. वेरी स्पेसिफिक क्वेश्चन हियर एज फार एज वॉट इज हॅपनिंग टू द सेंसर इश्यू नाव त्या खातीर हांवें सांगला की लास्ट 9 महिन्यांत जे पण जाला तेन्ना यू कॅनॉट होल्ड द चेअरपर्सन ऑफ द काउन्सिल रिस्पॉन्सिबल. Why the council failed to recover the outstanding dues, which are I think about 8 to 9 crores? During the tenure that I was there, I think we have made maximum recovery. So that in this Suddha Council, khunchas FD kiwa khunchas revenue khatla also padna shilat when it came to giving the salaries. But this is the first time, Mother Sister, during the tenure of Ajit Panchwadkar, काउन्सिलाचो रेव्हन्यू हॅज ड्रॉप डाऊन अँड यू कॅन ओनली ब्लेम इट ऑन द पॅन्डेमिक ऑर ऑन द कोविड इश्यू. अँड आय थिंक आय वुड लाईक टू से दॅट वी आर व्हेरी एक्स्ट्रीमली थँकफुल टू द पीपल ऑफ पतोडा अँड मारगाव फॉर गिव्हिंग अस सपोर्ट फॉर अलाविंग अस टू अचीव मेनी गोल्स दॅट वी वर इंटेंडिंग टू डू अँड फुलफिल आवर प्रॉमिसेस. अगेन थँक्स टू ऑल ऑफ यू. Or are all sitting councillors of Goa Forward contesting again? That we will see. That we leave it to our Supremo. Yes, and I think we have done justice for the people of for Patoda for 5 years. Yes, and I take this opportunity to thank all the councillors, ex-councillors who are over here for their support. On behalf of Pooja also, I say this that amka sagyanthani support kele bare bhashen ami ya council chalele. Thank you so much. Is this correct that resolution you have taken on this biomethanization project of 43 crore? Is it logical? स्टँडिंग कमिटी कारण आमकां सॉलिड वेस्टाचेर लेटर आयले आनी ते आमी डिस्कस केले मागीर ते ऑर्डिनरी मिटिंगेक गेले मागीर परत मिटिंगेक कन्फर्म जाले दोन मिटींग तितून आमी क्लियरली बरयल्या ते लेटर ते डिस्कस केल्ले म्हणून तेन्नाच आमकां सकाळी पाविल्ले ते सो आमी ते डिस्कस आणि पयर अशें असे म्हणजे व्हडले बोलोवपा सारखे न्ही पूण थोडे बीजेपीचे ऑफिस बॅरर्सान कित तरी एक कॉन्फरन्स घेऊन असे सांगले की बायोमिथेनेशन प्लांटाचे आमगे मारगाव म्युनिसिपालिटीन डिसिजन घेतले ते डबल द प्राईस आणि ते पयलीचे असते इतलो प्राईस प्लस आणि किती किती बोलले पण मला दिसता थोडे बीजेपी काउन्सिलर्स जे पळय वर्किंग बीजेपी काउन्सिलर्स आशिल्ले तांणी बी हे मूव सपोर्ट केला की बायोमिथेनेशनाचे तर एक फ्रॅक्शन ऑफ बीजेपी इज सेईंग अशें अशें आसा आणि दुसरे द सिटी फादर्स वर इन पॉवर दे सपोर्टेड दीस आणि इतलेच न्ही तर द होल कॉर्पोरेशन इज हेडेड बाय द सीएम हू इज फ्रॉम दॅर पार्टी. तशेंच मायकल लोबो हॅज व्हेरी क्लिअरली सपोर्टेड दीस ताज्याच्याकय भायर बिकॉज वी डोंट वॉन्ट आर इमेज टू बी टार्निश्ड इन एनी वे. आम्ही दिस द फर्स्ट टाईम चेअरपर्सन डिसिजन घेतले की आमचो जो पण 14 फायनान्सचो पैसो असा तो तुम्ही घ्या. वी डोंट वॉन्ट युअर मनी. यू टेक दिस मनी अँड यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट. सो इट इज नॉट दॅट म्युनिसिपालिटी इज ट्राईंग टू से की पैसे आमकां दियात आणि आम्ही ते पळयतले म्हणून. नो वे. वी आर गेटिंग युअर मनी. यू टेक द डिसिजन. यू पुट वी वील हेल्प यू इन टेकिंग द रेझोल्युशन अँड पुट इन द प्रपोजल. सो आय थिंक दॅर इज अ भरपूर म्हाका दिसता तांचे भितर किती तरी हे आसा. एक फ्रॅक्शन सपोर्ट करता एक फ्रॅक्शन सपोर्ट करना आणि इतलेच न्ही हे जे पण फ्रॅक्शन हे अशे बोलयला तेही बी मडगांवकर. सो तांकां संसदेचो इश्यू सॉल्व जाल्लो ना काय
वो प्रश्न येता आमचे सगळ्याचे एफर्ट असा की संसदा सॉल्व जावचो म्हणून जेन्ना मागीर आमचे प्रेस कॉन्फरन्स घेता हे तांकां संसदा इश्यू सॉल्व जालो ना तो काय आनी काय तांचो तांच्याच मिनिस्ट्रांचेर विश्वास ना तांचे तांकां सीएमाचेर विश्वास ना तांचो मायकल लोकोचेर विश्वास ना आनी अगेन मायकल लोकोन जे म्हणलां हांव तुमकां सांगता की असले काउन्सिलर जे पर प्रोग्रेसाचे आड येतात जे संसद इश्यूचे आड येतात तांकां घर बसोवचे म्हणून तांकां मुखार सपोर्टच करपाक जाय ना म्हणून You all started your tenure with an alliance with the Congress Pet Councilor, Digambar Councilor. What went wrong with UAE? Basically, you were heading the council for 4 years. What basically went wrong? Did they leave you or you abandoned them? I think it is the political game, ups and downs and आणि मला दिसतं खंयच खंय हे खुर्ची म्हजीच अशें म्हणून घेऊन